नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर महानवर टीडी, सहयोगी प्राध्यापक रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा। या महाविद्यालयामध्ये बीकॉम भाग 3 या वर्गासाठी विशेष स्तरावर, ज्याला आपण स्पेशलायझेशन असं म्हणतो, त्यामध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा एक विषय असून त्याअंतर्गत 2 स्वतंत्र पेपर असतात आणि त्यामध्ये पहिला जो पेपर आहे त्याचं नाव आहे फॅक्टरी मॅनेजमेंट। आणि फॅक्टरी मॅनेजमेंटमध्ये सेमिस्टर 6 साठी जो पेपर आहे त्या पेपरमध्ये प्रॉडक्टिव्हिटी ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे। सामान्यपणे बऱ्याच वेळा लोकांना उत्पादन आणि उत्पादकता ही संकल्पना समजून देणं गरजेचं आहे। त्यानुषंगाने आपण जर विचार केला तर उत्पादन म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याद्वारा जे आपल्याला अंतिम वस्तू किंवा सेवेच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतं त्याला आपण म्हणतो उत्पादन। परंतु उत्पादकता ही संकल्पना वेगळी आहे। अर्थशास्त्रज्ञ केन्स यांनी प्रथम 1976 साली उत्पादकतेसंबंधीची संकल्पना मांडल्याचं आपणाला दिसून येतं। उत्पादकता म्हणजे उत्पादन साधनाच्या किमान खर्चात उत्पादनाची कमाल पातळी गाठणे। याचाच अर्थ असा आहे की किमान प्रयत्नात कमाल यश प्राप्त करणं, आणि त्यासाठी उत्पादकता ही संकल्पना वापरली जाते। आपणाला माहीत आहे की दुर्मिळ नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, त्याचबरोबर या साधनसंपत्तीचा जर आपण पर्याप्त आणि महत्तम उपयोग केला तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन त्याचबरोबर उत्पन्न वाढण्यास मदत होते। आणि म्हणून उत्पादकता ही संकल्पना ही उत्पादन साधनांचा अपव्यय टाळण्यासाठी, त्याचबरोबर त्या उत्पादन साधनांचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या अनुषंगानं विचारात घेतली जाते। आणि म्हणून उत्पादकता ही राष्ट्राच्या सर्वांगीण आर्थिक व औद्योगिक विकासाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही। आणि म्हणून उत्पादकतेचा ध्यास हे सर्वच औद्योगिक क्षेत्राने धरलेला दिसून येतो। असं असलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादक आणि सर्वसामान्य समाज या घटकाला देखील उत्पादकतेची संकल्पना आणि उत्पादकतेचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्या आज आपण उत्पादकतेची प्रास्ताविकता, त्याचबरोबर व्याख्या, उत्पादकता मापन, उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक आणि उत्पादकता वाढविण्याच्या कार्यपद्धती या घटकाचा विचार करणार आहोत। असं असलं तरी आजच्या व्याख्यानामध्ये आपण उत्पादकतेच्या व्याख्या आणि उत्पादकतेची संकल्पना सविस्तररित्या विचारात घेणार आहोत। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उत्पादकता म्हणजे उत्पादन साधनांच्या किमान खर्चात उत्पादनाची कमाल पातळी गाठणे होय। आणि देशामध्ये असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग होण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उद्योजकामध्ये उत्पादकतेबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून
1958 साली राष्ट्रीय उत्पादकता मंडळाची स्थापना झालेली असून आपल्या देशामध्ये याचं मुख्य कार्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। तर देशाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सामान्यपणे 9 विभागीय कार्यालये आहेत आणि या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक उत्पादकता मंडळे देखील कार्यरत आहेत। त्यानंतर आपण उत्पादकतेची व्याख्या विचारात घेतली तर त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की उत्पादन व उत्पादनाच्या साधनसामग्रीपैकी एखादे साधन घटक यांच्यामधील गुणोत्तर प्रमाण म्हणजे त्या संबंधित घटकाची उत्पादकता होय। सामान्यपणे आपल्याला माहित आहे की उत्पादनाचे घटक त्यामध्ये जमीन, इमारत, भांडवल, कच्चा माल, यंत्रसामग्री, मनुष्यबळ किंवा ती व्यावसायिक संघटना अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आपल्याला विचारात घेता येतील। पण यामध्ये आपल्याला प्रत्येक घटकाचं उत्पादन आणि त्या घटकाचा झालेला वापर याचं गुणोत्तर काढता येतं आणि त्यावरून आपल्याला आपली उत्पादकता किती आहे आणि त्यामध्ये ती वाढवण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला सुधारणा करता येईल हा खरा उत्पादकतेच्या अभ्यासामागील महत्त्वाचा हेतू आहे। दुसरी व्याख्या अशी मांडण्यात आलेली आहे की अत्यंत कमी किंवा किमान प्रयत्नात व खर्चात प्राप्त झालेल्या महत्तम उत्पादनासाठी लागलेल्या सर्व उत्पादनाच्या साधनातील समतोल ही उत्पादकता दर्शवते। तर वर आपण किंवा पहिल्यांदा आपण विचार केला की एका विशिष्ट उत्पादन घटकाची उत्पादकता मोजमाप, पण या ठिकाणी आपल्याला केवळ विशिष्ट उत्पादकतेचं मोजमाप अपेक्षित नाही तर इथं सर्व उत्पादन घटकांचा एकत्रित प्रयत्न आणि या एकत्रित प्रयत्नाद्वारा आपल्याला जर किमान प्रयत्नात व खर्चात महत्तम उत्पादन साध्य झालं किंवा साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जो प्रयत्न करू या प्रयत्न आणि त्याचं मोजमाप जे केलेलं आहे त्याला आपण उत्पादकता असं म्हणू शकतो। आता सामान्यपणे उत्पादकतेचं मोजमाप करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये म्हणजे आपण कोणकोणत्या घटकांचं मोजमाप करू शकतो तर त्यामध्ये विशेषतः संघटनेची उत्पादकता यालाच आपणाला असं म्हणता येईल की व्यवसायाची सर्वसाधारण उत्पादकता मोजायची असेल तर उत्पादकता बरोबर प्राप्त झालेले एकूण उत्पादन भागिले वापरात आलेली साधन सामग्री म्हणजे प्राप्त झालेलं उत्पादन आणि वापरात आलेली साधन सामग्री यामुळं आपल्याला संबंधित संघटनेमध्ये उत्पादकता वाढीस किती संधी आहे हे समजण्यास मदत होते। दुसरा जो उत्पादनाचा घटक आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक श्रम उत्पादकता। आपल्याला माहित आहे की मनुष्यबळ हा कोणत्याही व्यवसाय संघटनेतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेवरच इतर उत्पादन घटकांची कार्यक्षमता देखील अवलंबून आहे आणि म्हणून एखादा कारागीर किंवा एखादा श्रमिक विशिष्ट कालावधीमध्ये किती नगाचं काम करू शकतो किंवा न थकता किती श्रम तास काम करू शकतो
याच्याशी निगडीत ही श्रम उत्पादकता आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचाऱ्याची असणारी जी क्षमता आहे, कौशल्य आहे, निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे, या सर्व घटकाचा किंवा त्याला उपलब्ध करून देण्यात येणारी साधनं आणि उपकरणं आहेत, कार्यवातावरण आहे, हे सर्व घटक हे श्रम उत्पादकतेवर परिणाम करीत असतात. त्याचबरोबर त्याला आपण कार्यप्रेरणा कशा प्रकारे देतो हाही घटक महत्त्वाचा आहे. आणि म्हणून व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून श्रम उत्पादकतेचं केवळ मोजमाप करून उपयोग नाही, तर श्रम उत्पादकता वाढीच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनानं योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि म्हणून श्रम उत्पादकता आपल्याला मोजायची असेल तर एकूण उत्पादन भागिले उत्पादनासाठी खर्च केलेल्या मनुष्य तासांची संख्या या आधारे आपल्याला विशिष्ट उत्पादन करण्यासाठी किती मनुष्यबळ किंवा मनुष्य तासांची संख्या लागली हे लक्षात येतं. आणि ती संख्या किंवा ते प्रमाण आपल्याला कमी करण्यासाठी किमान वेळेत ते काम कसं होईल यासाठी प्रयत्न करणं शक्य होऊ शकतं. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे यंत्राची उत्पादकता. बऱ्याच वेळा आपल्या व्यवस्थेमध्ये किंवा कारखानदारी व्यवस्थेमध्ये यंत्रसामग्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केलेलं असतं, परंतु त्या यंत्राचा आपण जर पर्याप्त वापर करून घेतला किंवा कमी वेळामध्ये त्या यंत्राद्वारे अधिकाधिक उत्पादन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला तर आपल्या एकूणच उत्पादन खर्चामध्ये बचत होते किंवा त्यामध्ये असणारं वेस्टेज लिकेज हा जो भाग आहे तो कमी होतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आयडल टाईम, आयडल मशीन आवर्स. याही घटकाकडे आपण अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून एखादं यंत्र किंवा तुलनात्मक दृष्ट्या जर आपण चार यंत्रांचा विचार केला आणि ती वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेली असतील तर त्यापैकी जे यंत्र आपल्याला किमान वेळेत अधिक उत्पादन किंवा दर्जेदार उत्पादन देऊ शकेल त्या यंत्राला आपण प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे. किंवा वापरात असणारं यंत्र हे कमी उत्पादन देत असेल तर त्या यंत्राची दुरुस्ती, देखभाल किंवा त्यामध्ये निर्माण होणारे अडथळे याचाही विचार या निमित्तानं आपण उत्पादकतेचं मोजमाप केल्यामुळं होऊ शकतो. आणि म्हणून यंत्राची उत्पादकता या संकल्पनेमागे अशा प्रकारचा व्यापक अशा स्वरूपाचा दृष्टिकोन आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून 100% क्षमता उपयोगात आपल्याला जर आणता येत नसेल तर त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करून 100% क्षमता उपयोगात आणू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कच्च्या मालाची उत्पादकता. आपल्याला माहित आहे की संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजेच जर आपण वापरणारा कच्चा माल किंवा वापरात येणारा कच्चा माल जर दर्जेदार असेल तर आपल्याला या कच्च्या मालातून अधिकाधिक उत्पादन प्राप्त होऊ शकतं. म्हणजेच त्यातून आपला अपव्यय किंवा ज्याला आपण वेस्टेज अनलिकेज युहापुरेज
यासारख्या गोष्टी आपल्याला टाळता येतील. म्हणजे जेवढा दर्जेदार कच्चा माल आपण वापरू तेवढ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढते, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कच्च्या मालाच्या उत्पादकतेचं देखील मोजमाप करता येतं. यामध्ये एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या कच्च्या मालाचं प्रमाण किंवा मालाचे वजन या गुणसूत्राच्या आधारे आपल्याला काय करता येईल, त्याचं मोजमाप करता येईल. आणि म्हणून कच्च्या मालाची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला दर्जेदार कच्चा माल किंवा त्या कच्च्या मालाचं अपव्यय होणार नाही, नासधूस होणार नाही याकडे देखील लक्ष वेधण्याची गरज आहे. त्यामुळं आपला उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर जमिनीची उत्पादकता. सामान्यपणे औद्योगिक क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये देखील या संकल्पनेचा आपल्याला अवलंब करता येईल. शेतकरी हा शेती करत असतो, परंतु म्हणजेच मला असं उदाहरण सांगता येईल की समजा एका कुटुंबामध्ये 3 बंधू आहेत आणि त्यांनी केलेल्या जमिनीचं वाटप समान प्रकारची जमीन, अशा स्थितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी कुटुंबाचे मालक हे 3 झाले आणि अर्थातच व्यवस्थापक देखील 3 झाले, त्यामुळं ते त्या जमिनीची कशी मशागत करतात, त्याचबरोबर त्याचं व्यवस्थापन कसं करतात याच्यावर त्या जमिनीची उत्पादकता अवलंबून असते. आणि म्हणून एखादा प्रगतशील शेतकरी हा कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन करतो, तर एखादा आळशी शेतकरी अधिक क्षेत्र असूनही त्याला खूपच मर्यादित प्रमाणात उत्पन्न मिळत असतं. आणि म्हणून आपल्याला कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवायची असेल तर या उत्पादकतेचं महत्त्व हे शेतकऱ्यापर्यंत कृषी क्षेत्रात पोचवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कमी जागेमध्ये एखादा बिल्डर किंवा विकासक हा अतिशय उत्कृष्ट बांधकाम अंतर्गत सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. याचं कारण काय, तर त्याच्या मागं त्याची कल्पकता असते, जागेचा पर्याप्त वापर, आणि त्याद्वारा तो कमी जागेमध्ये अधिक उत्पादन किंवा उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. भांडवलाची उत्पादकता हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला माहिती आहे की भांडवल हे व्यवसायाचे एक महत्त्वाचे, त्यालाच असं म्हटलं जातं की भांडवल हे व्यवसायाचे जीवन रक्त आहे. म्हणजे भांडवल नसेल तर व्यवसाय ही संकल्पना आपण वापरू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून भांडवल आणि त्याचं उपयोजन हे प्रभावीपणे करायचं असेल तर त्या भांडवलाची उत्पादकता मोजणे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून किमान भांडवलात कमाल उलाढाल करणारा व्यावसायिक हा अधिक यशस्वी होत असतो. आणि म्हणून भांडवलाची उत्पादकता मोजणे देखील आवश्यक आहे. भांडवलाची उत्पादकता मोजल्यामुळे भांडवलाचा महत्तम वापर होतो, तसेच आर्थिक नियोजनात आपल्या काही उणीवा असतील तर त्या उणीवा आपल्याला योग्य पद्धतीनं दूर करता येतात. तर अशा पद्धतीनं आपण आज उत्पादकतेची संकल्पना, त्याचबरोबर उत्पादकतेचं मोजमाप आणि उत्पादकतेच्या व्याख्या या विषयावर
दृष्टिक्षेप टाकलेला आहे. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया लाईक करून कळवावी, त्याचबरोबर आमच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आपण हा व्हिडिओ शांतपणे ऐकून घेतला असेलच त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.